नांदगाव शहरातील क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगाव शाखा लक्ष्मीनगर मधील कॅशियर उमेश नारायण देशमुख हे बँकेची 11,77,750 रुपये घेऊन फरार झाला होता. परंतु समय सूचकता व तत्परता दाखवून नांदगाव पोलिसांनी त्याला जेरबंद करून त्याच्याकडून लाखोंची रोकड हस्तगत केली आहे. नांदगाव शहरात छोट्या मोठ्या अशा अनेक बँका आहेत. त्यापैकीच एक असलेली नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट ऍक्सिस बँक या शाखेचे शाखा अधिकारी बँकेत कॅश भरण्याकरिता घेऊन गेले होते. दरम्यान या रकमेचा भरणा बँकेच्या खात्यात न करता बँकेचा कॅशियर उमेश देशमुख फरार झाल्याने नांदगाव पोलीस ठाण्यात बँकेतील कर्मचारी प्रवीण खंडार यांनी तक्रार दाखल केली होती. दखल फिर्यादीवरून नांदगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 150/2024 भारतीय दंडविधान 409-420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आपली तपासचक्रे वेगाने फिरवली. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव अपर अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख यांच्या मुसक्या आवळल्या. एमसीएन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव. संस्था असतात, पत संस्था वगैरे असतात, तशी जिथं एक क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण लिमिटेड नावाची एक बँक सारखीच आहे, म्हणजे पतसंस्था. त्याच्यामध्ये ब्रँच मॅनेजरने 11,77,750 रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं. रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी ते बँकेत भरणा करून HDFC बँकेमध्ये. तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन 11,77,750 ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला, पळून गेला. त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही. मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली. त्याच्यावरून पोलीस स्टेशनला 150/2024 409-420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, PSI वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचं माग काढत धुळ्याला गेलं. परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला. त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं, त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या 12 तासामध्ये या टीमने जेरबंद केलेलं आहे. संपूर्ण 11,77,750 रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात. सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे. आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल. अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आलेला आहे.